सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात एक लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तलाठी भरतीच्या लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया संपूर्ण व्हिडिओला। पहा, न्यूजपेपर आलेली अपडेट आहे। तलाठी भरतीत संपूर्ण राज्यासाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे। महसूल विभागाच्या वतीने राज्यातील रिक्त असलेल्या 4,464 तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे आणि त्याकरता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे। विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एका जिल्ह्यात अर्ज करता येणार असल्याची माहिती यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे एका परीक्षार्थी विद्यार्थ्याला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यांसाठी 36 जिल्ह्यासाठी एकच प्रश्नपत्रिका यावर्षी असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट प्रश्नपत्रिका असणार नाही। तसेच 20 जूनपासून येत्या 20 जूनपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होऊ शकते। कारण या ठिकाणी पहा, तलाठी संवर्गातील गट क पदे सरसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिलेली आहे। तलाठी भरती संदर्भातली प्रारूप जाहीर करण्यात आलेले आहे आणि राज्यात एकूण 4,464 तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी राज्याची जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या 20 जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितली आहे आणि लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। आत्तापर्यंतच्या तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आलेली आहे। मात्र यावर्षी भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम TCS कंपनीला दिले आहे। तलाठी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण राज्यातील परीक्षार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे। तसेच भरती परीक्षेकरता लिंक ओपन झाल्यानंतर फक्त 21 दिवसांचाच कालावधी देण्यात येणार आहे। फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातून 5 लाख विद्यार्थी जवळपास याच्यासाठी अर्ज करतील। तसेच 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबरला या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती दिलेली आहे। तर तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 20 जूनपासून सुरुवात होऊ शकते आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे। यावर्षी TCS ही कंपनी परीक्षा घेणार असल्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लवकरच लिंक खुली होत आहे आणि लिंक खुली झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देखील खूप कमी कालावधी आहे। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्या। तलाठी भरतीच्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।